श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, मी किरण आपल्या सर्वांचं मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते। मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घोरअष्टक स्तोत्र याचं महत्त्व आणि याची रचना कोणी केली। तर बघा मित्रांनो, कोल्हापूरचे टेंबे महाराज यांनी याची रचना केलेली आहे। असंच एक दिवस टेंबे महाराजांना त्यांच्या एका भक्तांनी म्हटलं की महाराज, दत्तदेवांचं असं कोणतं पठन केल्यामुळे आपले जे संकटामधले मार्ग आहे ते मोकळे होतील आणि काही दिवसातच आपल्याला रिझल्ट दिसेल। तेव्हा टेंबे महाराजांनी विचार केला की हां, गोष्ट तर बरोबर आहे, मग असं कोणतं पठन आपण रचसावं की ज्याच्यामुळे सगळ्या आपले जे भक्त आहे त्यांना मार्ग निघतील। मग त्यांनी दत्त महाराजांचं नाव घेऊन घोरअष्टक स्तोत्र ह्याची रचना केली। आणि खरंच मित्रांनो, ह्या घोरअष्टक स्तोत्रामध्ये इतकी शक्ती आहे की आज खूप लोकांनी याची स्वतः प्रचिती घेतलेली आहे आणि त्या लोकांना अनुभव पण आलेले आहे। आपण नेहमी आपल्या चॅनलवर बघितलेलं असेल की प्रदीपदादा पण सेवा देतात तर घोरअष्टक स्तोत्राची किती वेळा 51 वेळा पठन करायला लावतात। आणि खरंच कोणाची जर बॅग हरवली तर त्यांची बॅग त्यांना वापस मिळालेली आहे। कोणाचं मूल घर सोडून गेलं तर त्यांचं मूल तेव्हा स्तोत्राच्या मध्येच घरी आलेलं आहे। असं ह्या स्तोत्रामध्ये शक्ती आहे। तर बघा मित्रांनो, जेव्हा टेंबे महाराजांनी ही रचना केली तेव्हा याच्यामधल्या 5 वडी जे आहे याच्यामध्येही खूप शक्ती आहे। तेव्हा टेंबे महाराजांनी म्हटलं होतं की जो पण संकटात असेल आपला भक्त, त्यांनी 7 दिवसाचा जरी याचा पाठ केला घोरअष्टक स्तोत्राचा आणि रोजचा जर संकल्प केला की मी 21 वेळा म्हणेल, काही जण 108 वेळा पण म्हणतात, एका दिवसामध्ये 108 वेळा याचं पठन करतात, तर त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यासाठी नियम नाही आहे। 7 दिवसामध्ये तुम्ही तुमचा संकल्प सोडा की एवढ्या एवढ्या दिवसात मी एवढं याचं पठन करेल आणि माझं हे काम झालंच पाहिजे दत्तदेव आणि स्वामींच्या आशीर्वादाने। तर काही लोक काय करतात, 7 दिवसाचा संकल्प करतात आणि एका दिवसामध्ये 108 वेळा हे स्तोत्र कम्प्लीट करतात। तर कसं करायचं, असं नाही आहे की कंटिन्यू तुम्ही बसला आणि तुम्हाला तेवढ्याच घंट्यामध्ये 1-2 घंट्यामध्ये हे कम्प्लीट करायचं आहे। तर बघा, याला असे नियम नाही आहे। तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ एक दिवसामध्ये पूर्ण तुम्ही 108 वेळा हे पठन करू शकता। उठता बसता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, आणि जर तुमच्यामध्ये क्षमता असेल स्वामींच्या फोटोसमोर बसायची, आपल्या घरच्या पूजेच्या देवघराजवळ बसायची, हे पठन करायची, तर तुम्ही तुमचा पूर्ण संकल्प एका घंट्यामध्ये पण कम्प्लीट करू शकता 108। आणि जर तुमच्यामध्ये बसायची क्षमता असेल तरच, नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये जेवढ्या आकड्यांचा तुम्ही संकल्प केला आहे तेवढ्या याच्यात तुम्ही हे कम्प्लीट करू शकता। कोणी 21 वेळा, रोज दिवसातून 21 वेळा म्हणतं, कोणी 11 वेळा, कोणी 51 वेळा। तुम्ही बघितलं असेल तर प्रदीपदादा 51 वेळा म्हणण्याचा, रोज 51 वेळा म्हणा माऊली तुमचं हे काम होईल, असे दादांचे शब्द असतात आणि खरंच याचा रिझल्ट आहे। म्हणून मी आपल्या सर्वांना पण एकच सांगते, जर आपण भरपूर संकटात असेल, कोणते काम आपले मार्गी लागत नाही, आपली कोणती वस्तू गेलेली आहे ती आपल्याला मिळत नाही आणि आपलं कोणी ऐकत नाही, खूप दुःखी आहे आपण, तर तुम्ही रोज जेवढ्या तुम्ही आकड्याचा संकल्प केला तेवढ्या वेळा म्हणा आणि तेवढ्या दिवस म्हणा, बघा तुम्हाला पण रिझल्ट चांगला दिसून येईल। आणि आज ह्या आपल्या जगामध्ये घरोघरी घोरअष्टक स्तोत्र लोकांना माहिती आहे आणि आज देश विदेशामध्ये पण हे स्तोत्र लोकांकडे लोक गुगलवरनं डाउनलोड करून काढतात आणि ते पण याचा रिझल्ट घेत आहे। मग आपण का मागं राहावं, म्हणून मी आपल्या सर्वांसाठी हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि त्यांना पण चांगला मार्ग दाखवा। आजची ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्याकडे पण अशाच काही माहिती असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।